त्यांच्या हाताला बरेचसे रोजगार भेटतात ते विजन घेऊन या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोणी कितीही टीका टिप्पण्या केल्या चित्रताईने म्हटलं की मी काय बोलवलं होतं. ताई मला कधीही कोणाला अपमान करण्यात इंटरेस्ट नसते कारण की मी आई जिजाऊ मातेचे विचारावर चालणारी आहे, रमाईचे विचारावर चालणारी आहे. अंबा नगरीमध्ये कोणी आला त्यांचे आम्ही नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो. पण बरेचसे लोक हे विसरून जातात की त्यांनी महिलांचा जन्म घेतलाय आणि महिलांचा सन्मान करणं ही आमच्या देशाची संस्कृती आहे. पण बरेचसे लोक ते विसरून आणि बरेचसे त्याच्यामध्ये आनंद घेताना आपल्याला बरेचसे दिसतात. मी आपल्याला एवढीच विनंती करीन की आज अजित दादा शेवटचे 3-4 दिवस उठले आणि ते प्रचाराला इथे आले, ते आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले त्यांच्या मनापासून आपण धन्यवाद करू. आज डॉक्टर पंजाबराव देशमुखजींना जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बोलत असताना मी सगळ्या नेत्यांसोबत बोलली की पहिले कृषी मंत्री म्हणजे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुखजी आमच्या इकडचे जेव्हा कृषी मंत्री झाले ते पहिले होते. त्याच्यानंतर कधीही या क्षेत्रामध्ये कधीही केंद्राचा कोणताही मंत्रालय आला नाही. आणि त्या नाते जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार जातात पण कधीही कोणी हे मांग करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारत रत्न मिळावे त्याकरिता तुम्ही तिथे आभार दिसला आणि ती आभार तुम्ही त्या पार्लमेंटमध्ये उचलली होती की जे कृषी मंत्रीचा अभिमान पूर्ण महाराष्ट्राला आम्हाला आहे असे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न भेटला पाहिजे त्याकरिता सुद्धा आपण आवाज उचलली. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या मैदानात मी खूप मोठ्या काम केलं आहे. माझा लक्ष फक्त विकास आहे, कोणाला पाडायचा आहे ते उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाही आहे. पण माझ्या जिल्ह्याचा विकास आपल्याला कधी बनली पाहिजे त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद. जब इतनी बड़ी ताकत मेरे पीछे है आणि मी तसे कोणाला जास्त घाबरत नाही कारण माझे काही 2 नंबरचे धंदे नाही आहे, 2 नंबरचे काम नाही आहे. मी एकच नंबरवाली आहे आणि एकच नंबरच्या हिशोबाने जीवनामध्ये काम केलेलं आहे. मी कोणालाही घाबरत नाही, देवाला सोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही. घाबरली असती तर 14 दिवस जेलमध्ये गेली नसती, घाबरली असती तर या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडेंट निर्जल्या कधी उभी राहिली नसती. म्हणून आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर असंच राहू द्या. मी एवढीच विनंती करीन आणि ज्या संस्थांनी आज कार्यक्रम घेतला त्यांच्या मी मनापासून अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं कार्यकर्त्यांचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करेन की आपण या अमरावतीच्या विकासाकरिता आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला सन्मान केला त्याच्याबद्दल आपल्या मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आणि जेही 40 लोकांचे आज सत्कार या सांस्कृतिक भवन मध्ये होणार आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते आणि आपला प्रेम माझ्या पाठीशी असंच राहू द्या. अमरावती मी काय खिल्लेवाला आहे, अमरावती देशाचे प्रधानमंत्री कितवे नंबर? एकच नंबर. अमरावती का अमरावतीच्या विकासाचा नंबर सुद्धा एक आहे. आणि 26 तारखेला 9 लग्न पहिले मतदान या देशाकरिता आणि या देशासाठी काम करणारे निष्ठावान आमचे एकमेव देशाचे प्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकरता आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन या कमला चिन्हावर 1 नंबरची बटनला मतदान करून या देशाच्या प्रगतीमध्ये आपले अमरावतीचा वाटा हा राहिला पाहिजे त्याकरिता आपण सगळ्यांनी एकत्रित या एवढीच विनंती करते. आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी,